भव्य दिव्य आयोजन उद्या रजनीमध्ये राहील आणि प्रथम क्रमांकाला मात्र तब्बल 12 सायकल्स देण्यात येतील. म्हणजे खूप सुंदर स्पर्धा राहील उद्याही. आज इतर गावं सगळी आहेत, उद्या मात्र 4 संघ एक संद खेळत मात्र या प्रीमियर लीग उद्या गाजवतील. उद्या एक वेगळा धमाका इथे पाहायला मिळेल. प्रतीक पाटील 12 9 वाचवायचे आहेत, 6 चेंडू कसे आतले. रवी चौधरी ऑन स्ट्राईक. हाही फटका फसलाय, हा फटका फसलाय. तिथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. उत्तर शिवसंघ हळूहळू नांगे टाकायला लागलाय की काय, सामना बनवला जातोय. क्रमांक 5 फलंदाज बाद. हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे यार. हिरो बनायचा शौकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. आर दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. आर दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. जीव उधरी नजर 2 षटकार लगावले ना, तर या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक निलेशदादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 बक्षीस दिली जाईल. 2 षटकार, फक्त धावांची गरज उरली आहे 9, परंतु जर का ठोकले धावा मिळतील. देवेश पाटील ऑन स्ट्राईक. सामना बनवला जातोय, सामना बनवला जातोय. सामन्यामध्ये जान हानली जातीये. छोटी छोटी आव्हानं आयुष्यामध्ये कशी त्रास देतात ना, हा दाखवणारा सामना आहे. मी नेहमी सांगतो की ठोकर कोणत्याही डोंगरापासून कधीच लागत नाही, ती लागते ना ती छोट्या छोट्या अडथळ्यांपासून. हा छोटा अडथळा हळूहळू उत्तर शिवसंघासाठी मोठा बनत चाललाय, मोठा बनत चाललाय. तिसरा चेंडू निर्धाव, पहिल्या चेंडूवर विकेट, लागोपाठच्या 2 चेंडू निर्धाव. आता मात्र न्याय राहिलाय, गणित राहिलाय. 9 चेंडू, 9 धावांची गरज. काय सामना बनवलाय. 24 चेंडू 27 गरज होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धाबरकडे लागल्या आणि त्यानंतर मात्र घनश्याम पाटीलनं धावा दिल्या 4 आणि प्रतीक पाटील धावा मोजतोय आतापर्यंत 1 नाही. चौथा चेंडू ही निर्धाव, चौथा चेंडू ही निर्धाव टाकला जातोय. कमालीची गोलंदाजी पाहतोय. ज्याप्रमाणे मागचा सामना पाहिला, ऋषी नारंगीकरनं चांगली गोलंदाजी केली, सुजननं चांगली गोलंदाजी केली, त्याचप्रमाणे इथेही सामना चांगला बनतोय. आता मात्र चेंडू कमी होत चाललेत आणि धावा वाढत चाललेत आणि हीच रणनीती राहिली आहे कायम न्यू यंगस्टर वहाळ संघाची. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जी घेऊन हा संघ कायम संघामध्ये खेळतो. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं, जोपर्यंत अंतिम चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत झगडण्याची प्रेरणा या संघाकडे कायम राहिली आहे, कायम राहिली आहे. क्रमांक 5 चेंडू निधाव. गणित आता सगळीच बिनसली आहेत. या सामन्यामध्ये धापळकर धावा लागलेत 18, त्यापैकी जीवन चौधरीनं एकट्यानं बनवल्या 13 आणि एक्स्ट्राच्या रूपानं आलेल्या 2 धावा आणि त्याचबरोबर 2 धावा रितेशच्या आणि 2 धावा 7-9. मेडन षटक टाकला जाईल का, मेडन षटक टाकला जाईल का, तर उत्तर आलंय होय, होय आणि होय. अप्रतिम गोलंदाज देवेश पाटील खेळलाय तब्बल 5 चेंडू आणि 5 चेंडूवर तो एकही धाव जमू शकला नाहीये. दूरवरचा प्रवास करणाऱ्या उत्तर शिवसंघाला अचानक स्पीड ब्रेकर सगळ्या लाईनीत मिळाले की काय, कंटेनर्स मध्ये